पुनर करणार आणि गेल्या वर्षी मध्ये पहिला सामना ह्या दोन संघांमध्ये लढले होते आणि ह्या संघातील विजेता संघ रामवडी संघ फायनल पर्यंत फायनल फेरी पर्यंत पोहोचून फायनल विजेते झालेले हे रामवडी संघ पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीसाठी मैदानामध्ये गोलंदाजीसाठी बहिरोली गावातील तसेच पंचक्रोशीतील नावाजलेले ते सरार गोलंदाज इथे जावळे आपल्या गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत बाल्यावाल्यांची आपल्या गोलंदाजीने भंभीर उडवणारे हा असा गोलंदाज उभरता सितारा बहिरोली बागणेवाडी करून खेळताना त्यांनी अनेक चांगले षटक हाताळलेले आहेत अक्षरशः दोन ते तीन रन्सवरही त्यांनी समाधान मानवलेले आहे त्या समोरच्या फलंदाजाला आपल्या तेच गोलंदाजासाठी हा जाणला जाणारा हा गोलंदाज आणि भागणेवाडी असंघाचा हा उज्ज्वल भविष्य असा त्याला सामना करत आहे अक्षय अभिषेक सामना करेल तो हिते जावळे यांना आजच्या दिवसातील हा एक तीन चार पाच सातवा सामना खेळवत आहोत आपण बैरवली भागनेवाडी असंघाविरुद्ध भैरवली बघण्यावाडी पन्नाळजी रामवाडी गत विजेते आपल्या कामगिरीला साजेशी पहिला चेंडू काहीचा अभिनेषा सुंदर चेंडू जात आहे तो समांतर चेंड जमिनीशी समांतर जात आहे फिल्डला रोकू शकला नाही आणि हा सुरुवात अपेक्षित सुरुवात मिळाली आहे ते आपल्या रामवाडी सांगायला गतवर्षीचा गत सा, त्यांचा जो फार्म आहे ते त्यांनी इथं दाखवलेला आहे की आम्ही का विजेते राहिलेलो आणि पुन्हा एकदा ती सुरुवात धमाकेदार सुरुवात चौकाराने केलेली आहे ते अभिषेक यांनी फटके किंवा फलंदाजी ही फक्त उंच फटके मारून केली जात नाही तर ती जमीन लगतही फटकावून लावून आपण चौकार कमवू शकतो त्यामुळे सुद्धा आपण संघामध्ये संघाच्या विजयामध्ये मोलाचं योगदान उचलू शकतो हे साबित करत आपला अभिषेक पुन्हा एकदा आपल्या मार्कवर तयार हितेश पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर तयार मागण्यावाडी असंघाचे क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा आपल्या मार्कवर तयार कडकडक्या उन्हामध्ये तेज सरार गोलंदाज हिते जावळे पुढील चेंडू घेऊन आणि अभिषेकचा काहीसा खांद्या लगतचा हा चेंडू जोरात फटका मारण्याच्या नादामध्ये अभिषेक चेंडू काही बॅटला स्पर्श करू शकला नाही निर्धाव चेंडू तू जर शेर असेल तर मी सव्वा शेर असा काहीसा इथेच जावळे या फलंदाजाला सांगत आहे आपले हे सामने एस एम डी लाईव्ह या युट्यूब चॅनेलवर आपण प्रसारित करत आहोत तिथे असंख्य प्रेक्षक देखील ते ऑनलाईन पाहत आहेत गाव खेड्यातून म्हणा कुठूनही म्हणा किंवा आपल्या स्थानिक जागेवरून पाहत आहेत इथे जवळ पुढचा चेंडू अभिषेकने हा स्कूप डिल स्कूप मारलेला चेंडू काय उडलेला परंतु गछाळ ग्षेत्रक्ष भागणे अवाडी संघाची ही कमजोरी क्षेत्ररक्षणामध्ये सुरेंद्र सुरेंद्र शिगवन फाईन लेगवर म्हणजे शॉर्ट फाईन लेगवर असलेला हा क्षेत्ररक्षर एक सुंदर असा चेंडू होता जो त्यांना टिपता आला नाही आणि त्यांनी एक जीवदान दिलेला आहे तो अभिषेक यांना ह्या जीवदान किती महागात पडेल अभिषेक त्यांना सांगतील थोड्याच वेळात तिथे आता फलंदाजीसाठी येत आहे तो अष्टपैल खेळाडू अक्षय इथे जावळे खूप छान गोलंदाजी केली होती परंतु झेल काही टिपता आला नाही तो सुरेंद्र शिगोन यांना क्षेत्ररक्षामध्ये थोडासा बदल क्षेत्ररक्षण नवीन पुढील चेंडू घेऊन येत आहे ते इथे जावळे आपल्या रंग मार्कवर पंचांना पार करून येत आहेत ते अक्षय याच्यासाठी अक्षयने हा उंच असा टटवलेला चेंडू एकदम लहान मुलाला जसं आपण खेळवतो तसाच आपल्या बॅटवर घेऊन त्यांनी तो, तो सीमारेषी पार धमाकेदार सिक्सर आहे सागर परंतु हा सागर मात्र अक्षय आपल्या धावांनी वाढवत आहे चार चेंडू अखेर धाव संख्या झालेली आहे ती अकरा धावा एकही गडी न गमावता आणि रामओडी संघाने आपला फॉर्म पुन्हा इथे अर्जित करून गतवर्षी आपण विजेते का होतो हे समोरच्या संघाला सांगत आहेत की आम्ही पुन्हा आलो पुन्हा आलो आणि पुन्हा जिंकणार षटकातील पाचवं चेंडू घेऊन येत आहे ते इथे जावळे आपल्या संघासाठी नक्कीच एकदा ते पुनरामगन करण्यासाठी बघूया यांच्या दोघांमधील द्वंद्व चार चेंडू अखेर धाव संख्या अकरा पॉवर प्लेचा हा जो षटक आहे नक्की हानामारीचा षटक असतं ह्या षटकामध्ये तुम्हाला जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या जमवणं गरजेचं असतं कारण की याच्यानंतर तुम्हाला जी धावगती आहे ती योग्य राखता येतं पुढील चेंडू इथे जावळे षटकातील पाचवा चेंडू घेऊन येत आहेत ते अक्षय यांना पुन्हा एकदा एक हा हा बॉल टटवलेला आहे आणि हा उंच असा टाटलेला चेंडू फिल्डर काही तर क्षेत्र करू शकलेला नाही आणि घोषित होत आहेत सहा धावा एक आखूट टप्प्याचा चेंडू टाकला होता तो इथेच जावळे ह्यानी आणि अक्षयने एकदम मायेची फुंकर घालत त्याला सीमा रेषेपार धाडून सहा धावा कमवलेल्या आहेत धाव संख्या पुढे सरकत होत आहे ती सतरा धावा पाच चेंडू झालेले आहेत या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेचा उपयोग कसा करावा या दोन फलंदाजांनी नक्कीच इथं सर्वांना दाखवून दिलेला आहे की आम्ही धावा जमवायसाठी इथे आलेलो आहोत षटकातील शेवटचा चेंडू घेऊन इथे जावळेस फलंदाज अक्षय पुन्हा एकदा तयार दोन चेंडूत लागत दोन षटकार मारून पुन्हा एक टाळवलेला उंचा असा षटकार पावर प्ले मुळे काहीसा क्षेत्र पुढे होता त्याच्या डोक्यावरून मारून एक टप्पा चौकार खनखनीत धमाकेदार चौकार अक्षयच्या चेंडूतून अक्षय अक्षय नावाचं वादळ आणि एक षटकाकर धाव संख्या झालेली आहे ती एकवीस जावा अक्षय अक्षय नावाचं हे एक जो सूर्य तळपतोय आपल्या ह्या धावपट्टीवर त्यांनी फक्त आणि फक्त तीन चेंडू मध्ये सोळा धावा देऊन धाव संख्या चक्क एकवीस धावांवर नेऊन वन पोहोचवलेली आहे रामवडी संघाला आप एक विजेच्या दिशेने एक छोटासा पाऊल त्यांनी नक्कीच उचललेला आहे आणि आपल्या ह्या सातव्या सामन्यात आणखी एक बंधू बंधू जोडीकडे आहे ही बंधूच आहे ते दोघे एकाच घरातील बंधू पुन्हा एकदा बिनीचे सलामवीर तसेच घरातील ही बिनीची जोडीच आहे आजच्या आपल्या ह्या पुऱ्या स्पर्धेमध्ये असे किती भाऊ बंधू भेटलेले आहेत की जे सख्खे भाऊ मात्र संघासाठी आपली योग्य कामगिरी बजावतात आपल्या संघाला विजय देऊन आपला हा चस्कावर आपलं नाव कसं कोरता येईल याचा पुरेपूर वाप, वापर उपयोग करत आहेत पुढील साठी षटक टाकण्यासाठी बागण्यावाडी असंघाचा कर्णधार महेश सुकाराम बागणे अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याचं नाव आपल्या पट्ट्यामध्ये गाजलेलं आहे असे महेश बागणे आपल्या क्षेत्रक्षण आपल्या जमेल त्या पद्धतीने आपण ते सजावत आहेत अनेक वर्ष आपल्या संघासाठी चांगली कामगिरी दहा ते पंधरा बारा पावलांवरचा हा रनअप फलंदाज अभिषेक पुन्हा एकदा तयार वैयक्तिक पाच धावांवर तो खेळत आहे पुढील पंचांना पार आणि हा फुलटॉस टाकलेला चेंडू परंतु त्यांना काही योग्य बॅटवर घेता आला नाही आणि योग्य दिशाही देता आली नाही जोरदार फटका मारता आला नाही आणि त्याच्यावर फक्त एक धावावर हा समाधान मानावं लागला धाव संख्या पुढे सरकून होत आहे ती बावीस धावा महेश बागणे पुढील चेंडूसाठी टाक चेंडू टाकण्यासाठी पंचांना पार आणि हा काही आकूट टाकेचा चेंडू आणि अक्षय यांनी जराही दया माया दाखवायचा दा प्रयत्न करत नाहीये तो गोलंदाजांवर गोलंदाजांना अक्षयचा चिरडून टाकून आणि हा आपल्याला धमाकेदार फटका मारून सहा धावा मिळवलेल्या आहेत ते अक्षय यांनी नक्की युद्ध कोणच आहेत काही कळत नाही गोलंदाज गोलंदाजमधलं गोलंदाजी करत आहेत फलंदाज ते फटके त्यांना ते तेवढ्याच सेमारे पाठवत आहेत उनाचे चटके जरी लागत असले तरी फलंदाजाला मात्र ते चटके जाणवत नाहीत परंतु गोलंदाजाला मात्र फलंदाज चांगले चटके देत आहे वैयक्तिक बावीस धावांवर अक्षय आहे तो फलंदाजी करत आहे आणि फक्त आणि फक्त चार चेंडूंमध्ये त्यांनी ह्या बावीस धावा जमवलेल्या आहेत धावसंख्या संख्या झालेली आहे अठ्ठावीस पुढील चेंडू महेश यांचा अक्षय यांना एक गुडलेंचा चेंडू तेवढ्या ताकदीने चेंडू उंच गेलेला चेंडू चेंडूक्षेत येत आहे परंतु आणि हा सुंदर असा झेल आणि झेपलेला आहे तो हिते जावळे कोणतीही चूक केलेली नाही आहे योग्य रित्या योग्य समन्वय साधून तो झेल टिपलेला आहे आणि हा पहिला गडी बाद होत आहे तो पणाळजी रामवाडी संघाचा अठ्ठावीस या धाव संख्येवर काहीच गोलंदाजी बो, स्लोअर बॉल त्यांनी थोडाफार इथं टाकला होता त्याचा अंदाज काही जमला नाही अक्षय यांना आणि आपल्या भरम भक्कम अशा देही एस्टी ने तो सीमा रेषे पार धाडण्याच्या नादामध्ये मात्र आपली विकेट गमावलेली आहे त्याची जागा घ्यायला येत आहे जयेश जयेश खूपच सुंदर अशी फलंदाजीचा नजरा आपल्या अक्षयने पेस केला त्यांनी आपल्या संघासाठी खूपच चांगल्या धावा जमवून दिलेल्या आहेत एका संघाला चांगल्या एका एका स्थितीवर आणून ठेवलेली आहे आणि ती स्थिती पुढे कशी न्यायची याचं आता आपल्याला ठरवायचं आहे ते जयेश याला ध्वक्कम शरी एस असल्या जयेश आणि जर्सीवर नंबर फोर्टी फाय आजकाल हा फोर्टी फाय रोहित रोहित शर्माचा लकी नंबर फोर्टी फाय जो प्रत्येक जण आपल्या टी शर्टवर आणतो त्या प्रकारे बॅटिंग करायचे प्रयत्न करत असतो तशीच काही जी बॅटिंग आपल्याला जयेशाच्या मार्फत बघण्यात नक्की मिळेल आणि आपल्या इथले जमलेले सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांचा नक्कीच आजचा दिवस हा ही जी फलंदाजी बघून सार्थ करेल मैदानामध्ये चोवी दिशेने प्रेक्षक महेश पुढील चेंडूसाठी टाकणार टाकण्यासाठी तयार जयेश पूर्ण हा बॅट फिरवलेली चेंडू काही कडा स्पर्श आणि हा पहिला चेंडू निर्धाव धाव संख्या अठ्ठावीस जावा एक गडीच्या एक गडी बाद षटकातील चार चेंडू टाकून झालेले आहेत दोन चेंडू शिल्लक पुढील चेंडू टाकण्यासाठी महेश बागणे फलंदाजी करेल जयेश आणि हा काहीसा फुल टॉस टाकलेला यॉर्कर लेन म्हणू ले शकतो आपण आंतरराष्ट्रीय विश्वामध्ये ज्या चेंडूला तोड नाही तो चेंडू महेश बागणे यांनी टाकलेला आहे जयेशला दोन चेंडूवर त्यांनी अक्षरशः जागेवर बांधून ठेवलेला आहे आपली गोलंदाजी गोलंदाजी काय असते याचं एक उदाहरण महेश बागणे यांनी सादर केलेलं आहे फलंदाजाला यॉर्कर गुडलेन मध्येच गतीमध्ये बदल हे फार छान करत आहे ते महेश बागणे आपल्या संघासाठी पुढील चेंडू टाकण्यासाठी महेश बागणे जयेश सोडाचा पुढे आलेला आहे हा उजव्या यष्टींच्या बाहेर अवांतर चेंडू धावसंख्या पुढे सरकून होत आहे ती एकोणतीस धावा या षटकातील हा पहिला दिशाहीन चेंडू टाकलाय महेश बागणे यांनी महेश बागणे पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार जयेश फलंदाजी तयार आणि हा उंच लावलेला चेंडू काहीसा समांतर मारलेला चेंडू फिल्डरच्या हातामध्ये गेलेला आहे त्या दरम्यान दोन्ही फलंदाजांनी दोन धावा मात्र पूर्ण केलेल्या आहेत आणि दोन षटका धाव धावसंख्या पोचली आहे ती एकतीस धावा थर्टी वन एकतीस एक, एक गडी बाद रामवाडी संघ सुरुवात धनकेबाज पुढील गोलंदाज गोलंदाजासाठी सिकली ट्रेन एक हॉर्न वाजवत आहे की खतरनाक खलंदाज आहे तुम्हाला बॉलिंग सांगायची असेल तर जरा सांभाळून करा एका मागून एक गोलंदाज येत आहेत पण फलंदाज काही ऐकत नाहीत जर ठरवून आलेले आहेत की एक आपण एक धाव निश्चित त्यांनी ठरवून आलेली आहे त्या दिशेने ते मार्गस्थ करत आहेत खूप छान अशी एकतीस धावावर पोहोचवलेली आहे दोन षटका अखेर म्हणायला गेला तर साडे पंधराचा हा रन रेट दोन ओव्हर अखेर त्यांनी राखलेला आहे पुढील गोलंदाज संकेत संकेत सुरेंद्र सुरेंद्र पुढील गोलंदाज सुरेंद्र शिगवन कटर आणि स्पिनर म्हणून नावाजलेला हा गोलंदाज आपल्या वैविध्य जो गोलंदाजी याच्याडी हा जाणला जाणारा हा गोलंदाज क्वचित काही प्रसंगीच हा जो गोलंदाजी करतो परंतु कधीही त्याची गोलंदाजी सहसा मारायला मिळणार नाही पुढील चेंडू पंधरा पंधरा एक जणांसाठी फुलटॉस टाकलेला चेंडू गोलंदाजांना दिला होता की बाबू घे पण बाबूने काही घेतला नाही आणि हा निर्धाव चेंडू संत गोलंदाजी फलंदाज आवेशात होता परंतु तेवढी स्लो बॉलिंग करून सुरेंद्र शिगवन यांनी फलंदाजाला मात्र चकवलेला आहे सेटल फलंदाज अभिषेक पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार सुरेंद्र शिगवन आपल्या गोलंदाजी मार्कवर काहीसा ऑफ कटर असा हा बॉल गोलंदाज पंचांना पार पुढील चेंडू पुन्हा फुल टॉस पुन्हा एक स्लो चेंडू परंतु फलंदाजाला काही समजलेलं नाही आणि फिल्डिंग मध्ये ही गचाळ क्षेत्ररक्षण करत आहे स्वतः गोलंदाजाने जाऊन हा चेंडू उचलला आणि परत आणून यष्टीना लावून दोन त्या दरम्यानच फलंदाजाने दोन धावा मात्र घेतलेल्या आहेत आणि धाव संख्या सरकत पुढे होत आहे ती तेहत्तीस थर्टी थ्री ऑन वन विकेट सुरेंद्र शिगवर खिरकीचा हा जादूगार वाटतो आहे की जवळच त्यांनी दोन चेंडू टाकले दोन्ही चेंडू समजले नाहीत ते अभिषेकाला पुढील चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा तयार परंतु यावेळी मात्र दिशा भरकटलेला आहे तो सुरेंद्र शिगवन आणि एक अवंतर धाव त्याने दिलेली आहे ती कोणाल जे राम संघाला धाव संख्या सरकून पुढे होत आहे ती थर्टी फोर धावा चौतीस धावा षटकातील चार चेंडू शिल्लक आहेत अभिषेक जयेश नक्कीच मनामध्ये एक धावसंख्या निश्चित करून आपल्या ह्या खेळपट्टीवर उभे आहेत आपल्या संघाला एका चांगल्या धावसंख्येचा डोंगर उभा करण्यामध्ये उभत करतील सुरेंद्र फुरिल चेंडू जयेश आणि हा उंच असं महाराज प्रयत्न केलेला चेंडू काहीसा जमिनी लगत गेलेला आहे तेवढी सुंदर क्षेत्रक्षण केलेला आहे तो अजय आडविलकर यांनी आणि त्यांनी जवळपास चार रन चार धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी आणि आता ह्याच दरम्यान त्यांनी दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत अभिषेक पूर्ण प्रयत्न करत आहे की एका गॅपमध्ये चेंडू ढकलून तिथे चौकार किंवा षटकार लावता येईल याकडे पूर्ण त्याचं लक्ष असेल धाव संख्या उभारण्यामध्ये षटकातील चौथा चेंडू घेऊन येत आहे तो सुरेंद्र शिगवन फलंदाज अभिषेक पणाजे रामोडी आणि हा उंच असा अभिषेकने टाटवलेला चेंडू चेंडू उंच 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 गगनाला भेदून रेषे पार षटकार बंगला गाडी नको ही तर संख्या पाहिजे कारण की आपल्याला पुढच्या फेरीत जायचं आहे त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त धावा जमावाव्या लागतील हो गाडी बंगला आपल्याला शेवटी मिळणारच आहे अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तर तो, तो नक्कीच मिळेल असा काहीसा विचार हे फलंदाज करत आहेत आणि त्या दिशेने ते मार्गस्थ आहेत अभिषेक आपल्या फलंदाजीसाठी हा जाणारा हा बाद फलंदाज पळांजे रामोडी गतवर्षी त्यांनी बऱ्यापैकी फलंदाजी करून इकडे आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचून अंतिम सामना जिंकून दिला होता पुढील चेंडू टाकण्यासाठी तयार सुरेंद्र शिगवन फलंदासाठी अभिषेक पंचांना पार हा गुडलेंचा चेंडू उंच उडलेला सुरेंद्र शिगवन मात्र चेंडूच्या खाली आहे आणि आज झेल टिपलेला आहे त्यांनी परंतु नशिबाचा फेरा नशिबाचा फेरा नो बॉल सुरेंद्र शिगवन पकडला झेल परंतु पंचांनी मात्र तुम्ही न... म्हणजेच नो बॉल घोषित केला आणि त्याच दरम्यान एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले अभिषेक आणि प्लस नो बॉलचा एक रन ह्यामध्ये धाव संख्येत वाढ झालेली आहे ते दोन धावांनी आणि धाव संख्या सरकलेली आहे ती सव्वेचाळीस आजच्या दिवसातील धाव संख्येचा उच्चांक हा पंचेचाळीस होता आणि पन्हाच्या रामोळी संघाचे झाले चव्वेचाळीस नक्की ते उच्चांक गाठू शकतात का चेंडू मात्र शिल्लक आहेत दोन जयेश काहीचा खास असा प्रभाव दाखवला नाही त्यांनी या इनिंग मध्ये परंतु पुढचा चेंडू आणि हा तेवढा सुंडा चेंडू जर मी टाकला तर तुला नो बॉल टाकला तर पुढचा चेंडू मी तुझं विकेट घेऊ शकतो हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे ते सुरेंद्र शिगवन पुन्हा एकदा यॉर्कर बॉलचा अवलंब केला त्यांनी आणि आपल्या संघासाठी हा दुसरा विकेट घेऊन आले ते सुरेंद्र शिगवन यष्ट चित झालेले आहेत ते जयेश खूप सुंदर चेंडू कारण की आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पण बघायला गेला तर बाउन्सर यॉर्कर ह्या चेंडूंना असा तोड मिळालेली नसते किती चांगला फलंदाज असला तरी यॉर्कर चेंडीवर आपण एक दुसऱ्या टेस्टवरच आपण बुमराचा एक, एक यॉर्कर बघितला होता ज्यामध्ये त्याने ऑलिपॉपला जो आऊट केला होता यॉर्करवर तर तुम्ही बघितला असाल त्या यॉर्करला तोड नसते आंतरराष्ट्रीय की असो क्रिकेट असो या आपल्या नेहमीच्या मैदानावर क्रिकेट असो तिथे यॉर्करला सहसा तोड मिळत नाही तसाच काहीचा अवलंबला सुरेंद्र शिगोन यांनी दाखवून दिलं की मी यॉर्कर ही टाकू शकतो त्यांनी सुंदर यॉर्कर टाकून बाद केलेला आहे ते जयेश आला जयेशला काही विशेष करता आलेला नाहीये फक्त वैयक्तिक दोन धावावर बाद झालेला आहे तो जयेश पुढील फलंदाज महेश जयेश ही जागा घेतो महेश शेवटचा चेंडू षटकातील आणि हा इनिंगचा देखील हा शेवटचा चेंडू आहे धावसंख्या झालेली आहे ती चव्वेचाळीस महेश सहा चार दोन एक झिरो असा काहीसा समीकरण आपल्याला आता ह्या शेवटच्या चेंडूवर बघायला मिळेल चटकार चौकार दोन धावा एक धावा की फक्त शून्य धावेवर परतायचं ठरवण्याचं आहे ते महेशला याला डावकुरा फलंदाज डावकुरा फलंदाज म्हटला तर शैलीदार फलंदाज नक्कीच त्याची फलंदाजी बघणं म्हणजे एक परवणी असते प्रत्येकासाठी एक मनोरंजन असते एक खास विशेष शैली असते डावकुरे फलंदाजाची सुरेंद्र शिगवन पुढील चेंडू पंचाना पार महेश महेशाला बॅटवर आलेला हा डायरेक्ट चेंडू टटवलेला आहे तो फुलटॉज आणि तेवढी सौंदर्य डिरेक्शन घेतलेला आहे ते क्षेत्ररक्षकाने आणि धाव संख्या मात्र चव्वेचाळीसपर्यंतच त्यांनी थांबवलेली आहे हिथेच जावळे हिथेच जावळे आजच्या क्षेत्ररक्षणामध्ये ज्याने आपली गोलंदाजीची उणीव नक्की भरून काढली आणि आपल्या मार्फत दोन फलंदाजांना झेलबाद करून आपल्या संघासाठी थोडं का होईना की मी जी चुकी गोलंदाजीमध्ये केली ती मी क्षेत्ररक्षणामध्ये भरून काढेन असं काहीसं ठरवून त्यांनी इथे दोन उत्कृष्ट झेल जवळपास आपल्याकडच्या दहा ते पंधरा पावलाचा रनअप त्यांनी कवर करून ही झेल घेतला आणि गडी बाद केला पनालजे रामोडी संघाने एकूण धाव संख्या केलेली आहे ती चव्वेचाळीस व्हावा विजयासाठी बागणेवाडी अ असंघाला गरज आहे ती पंचेचाळीस व्हावा म्हणजे जवळपास पंधरा धावा पर षटका मागे करायचे आहेत ते बागणेवाडी अ संघाला नक्की धन्यवाद दादा आत्ताचा पाहायला गेला तर सामना भैरवली भागनेवाडी अ आणि पनालजे रामोडी पनालजे रामोडी मित्रांनो क्रिकेट खेळ हा वैयक्तिक नाही आहे तर सांघिक आहे तुमच्याकडे गोलंदाज असतील उत्कृष्ट फलंदाज असतील क्रिकेटमध्ये स्पर्धेची मॅच जिंकण्यासाठी क्षेत्ररक्षकाची भूमिका खूप महत्त्वाची असते कारण क्षेत्ररक्षकाने जर चुका केल्या ना तर धावफलकावर धावा मात्र वाढत असतात झेल जर सोडली फलंदाजाला संधी मिळते त्याला योगदान मिळतं जातं म्हणून क्रिकेट हा सांघिक खेळ नाही तो वैयक्तिक खेळ आहे त्यामुळे वैयक्तिक खेळाचा सांघिक खेळामध्ये रूपांतर करू नका कुठेतरी आपण क्षेत्रक्षकामध्ये कमतरता वाचते क्षेत्रक्षण कमी पडते परंतु आताच्या ज्या पुढील होणारा सामना ओडी सी सी कोंढे विरुद्ध शेरवली टाकलेवाडी दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे आपण त्वरित मंचावर याव्या आपल्या सामने चालू सामन्याचा जो नाणेफेकीचा कौल हो इथे करून घ्यायचा आहे दोन्ही संघनायक ओडीसीसी कोंडे विरुद्ध शेरवली टाकलेवाडी दोन्ही संघांना संगनायकांना विनंती आहे की त्यांनी त्वरित मंचावर येऊन नाणेपैकीच्या कौलासाठी उपस्थित राहावे विजयासाठी पंचाळीस धावांची आवश्यकता पुन्हा एकदा पंचेचाळीस हा आकडा आपल्या समोर आलेला आहे पंचेचाळीस म्हटलं तर रोहित शर्माची टी शर्ट तसे त्यांना धावाही करायचे आहेत पंचेचाळीस नक्की समीकरण काय आहे खेळायचं असेल तर रोहित शर्मा सारखा खेळा आणि चवेत पंचेचाळीस धावा पार करून तुम्ही पुढच्या फेरीसाठी नक्कीच पात्र होऊ शकता की दादा पंचेचाळीस ह्या आकड्याची चर्चा करूया कारण पंचेचाळीस हा आकडा कुणाचा असेल तर रोहित शर्माचा असेल भारताचा कर्णधार कोण असेल तर रोहित शर्मा असेल हिटमॅन म्हणून संबोधले जातील तर रोहित शर्मा असेल कारण रोहित शर्मा असा आहे त्याच्या फलंदाजामधून हुक पूल आणि हे शॉट जास्त पाहायला मिळतात हे फटकार जास्त पाहायला मिळतात त्यामुळे रोहित शर्माची चर्चा होईलच नक्की फोर्टी फाय आकडा हा खूप असा आहे जसं की रोहित शर्मा हिटमॅन म्हणून ओळखला जातो तो आता फोर्टी फाय आकडा चेस करायचे आहे चे, बैरवली भागनेवाडी संघाला पाहूया क्षेत्ररक्षण सजवताना पलांजे रामवाडी संघ कारण का आपण बघितलात नंतर मागील वर्षाचा जो मानकरी या ट्रॉफीच्या या सन्मानाच्या ट्रॉफीसाठी लढला होता आणि पहिल्या फेरीतून दुसऱ्या फेरीमध्ये दुसऱ्या फेर शेवट फेरीतून शेवटच्या फेरीमध्ये दाखल झालेला असा हा पनालजे रामवाडी संघ आता मात्र मैदानामध्ये दाखल होत आहे लव लवकरात लवकर बैरवली भागनेवाडी फलंदाज फलंदाजांनी आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल करायचे आहेत जेणेकरून वेल ही महत्वाची आहे वेल वेल का महत्वाची वेल का महत्वाची असते मित्रांनो माहित आहे का, का? ज्यावेळी आर्मी मध्ये पोलीस भरतीमध्ये मुलगा ज्यावेळेला जातो ना ते एक सेकंदासाठी जेव्हा मागे पडतो ना त्यावेळी वेळेचा महत्व करतो सी कोंडेवाडी संगना आपणास विनंती आहे का त्वरित मंचावर आहे आपल्याला नाणेफेकेचा कौल इथे करून आहे आणि कृपया विलंब करू नका कारण की आजच्या दिवसात आपल्याला पुरे सामने खेळून खेळवजात तसेच भैरवली बागण्यावाडी असंघ आपणास विनंती आहे की आपले सलामीवीर बिनीचे आघाडीचे फलंदाज लवकरात लवकर मैदानात पाठवावे धन्यवाद दादा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या घमाघात तसा सामन्याला सामना आहे पनालजे रामवाडी आणि बैरवली भागनेडी पनालजे बैरवली भागनेवाडी पनाल भागने वरून सलामी फलंदाज आघाडीचे फलंदाज दाखल होत आहे अजय आणि अवि अविनाश पाहूया अजयला मात्र आता विजय मिळवायचा आहे आणि अविनाशला मात्र अविरात्राचे या आई यशावर आणि या, या मैदानावर अविरात्र असं गाजवायचं आहे दोन जोडी मैदानात दाखल होत आहे जोरदार एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या अजय आणि अविनाश साठी पाहूया त्याच्या विरुद्ध कोणता फिरकी गोलंदाज काढतोय ते पाहूया गोलंदाजी मारकोर असे पनाजे रामवाडी संघाकडून तो महेश पाहूया महेश महेश हा दिग्गज गोलंदाज आहे कारण का महेशचे जर चर्चा करायला झाली ना तर महेशचे नाव खूप ओटावर समजलं जातं पटणीसारख्या मैदानामध्ये जितके चषक खेळलेत ना त्यामध्ये महेश ह्या गोलंदाजाचं नाव खूप महत्त्वाचं या संघासाठी ठरलं आहे कारण मंग स कारण संघाची पूर्ण जबाबदारी आहे ना ती महेशवर आहे पुन्हा एकदा पाहूया भैरवली भांगण्यावाडी संघाकडून आले आघाडीचा फलंदाज अविनाश अविनाश करतोय का सर्वांचा नाश ते पाहूया आणि खाली नॉन स्ट्राईकला आहे तो अजय अजयाला मात्र इथं विजय मिळवायला लागला आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी आपल्या वाडीच्या अस्मितेसाठी कारण का आपण जी टी शर्ट परिधान केले ना ती टी शर्ट परिधान केल्यावर ज्यावेळी छापन इंचाची छाती ज्यावेळी फुलून येते ना ती फुलून आलेली छाती या छातीच्या जोरावर या गावेच्या आणि वाडीच्या अस्मितीच्या जोरावर खेळायचं आहे पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्गावर तयार भाऊ या गोलंदाजीचा पुन्हा एकदा सो बेवटीबुल सो एलिगंट सुरेख असा गोलंदाजीच्या नजरांना पेश करताना दिसत आहे तो महेश पहिला चेंडू पहिला चेंडू निर्धाव चेंडू येत आहे पहिल्या चेंडूची सांगता मात्र निदाव चेंडूने कोणताही खाता ओपन न होता भैरवली भागण्यावर सांगायला भैरवली भागण्यावर सांगायचा ओपनर फलंदाज अविनाश पाहूया काय करतोय का पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कसाठी तयार गोलंदाजी रनवीर पुन्हा पुन्हा एकदा आकुटप्याचा चेंडू काहीसा स्क्वेअर मारा होत्या परंतु तो स्क्वेअर मारा हुकलेला आहे कुठेतरी फलंदाजाला जकडून ठेवण्याचं काम करतोय हा महेश महेशला मात्र आता आपल्या गोलंदाजीवर पूर परिपूर्ण विश्वास पटलेला आहे की मी गोलंदाजी करू शकतो त्या फलंदाजाला मी जाग्यावर रोखून ठेवू शकतो तर का अविनाशला मात्र इथं नाश करायचा असेल तर मोठ्या फटकारांची आवेशबाजी करायला लागेल कारण का परांजे पनालजी हा रामवाडी संघ विजेता झालेला होता आणि या विजयी संघाच्या हेतूने आपण खेळायला पुन्हा एकदा सन्मानने टकलून काढायला स्ट्राईक रोटेन करतोय सन्मान आहे अशी स्ट्राईक रोटेन करणे खूप महत्वाचं आहे कारण का आपण सलग दुसरा चेंडू पण निर्धाव काढतोय त्यावेळी कुठेतरी आपल्याला वाटते की आपल्याकडून कुठेतरी चुका होत आहेत त्यावेळी मात्र समोरच्या जो नॉन स्ट्राइकला फलंदाज असतो त्याला स्ट्राईकला घेणे खूप गरजेचे आहे पुन्हा एकदा आलेला आहे अजय अजयला आता मात्र विजय मिळवायला लागेल कारण चौथा चेंडूचा मारा करतोय अजय पुन्हा एकदा सुरे कसा सुरे गुड लेनचा काहीसा कमरेचे चेंडू खाली चे 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 असताना काही स्लीप शॉट मारायचा इशारा कोण करत आहे स्लीप शॉट परंतु अयशस्वी ठरलेला आहे आतापर्यंत चार चेंडू झाल्या चारही चेंडू निर्धाव आलेले आहेत सुरे कशी गोलंदाजी करताना दिसत आहे कारण का ठरलो होतो आम्ही पर्व पहिल्याचा मान करी का ठरलो होतो विजेता का उचलली होती सन्मानाची ट्रॉफी ते दाखवताना दिसत आहे कारण का अ गटातील हा शेवटचा सामना आहे भैरवली भागनेवडी अ आणि भैरवली आणि पणालजी रामोडी पुन्हा एकदा पूल शॉट मारला परत जेलबात होतोय का जेलबाद झालेला आहे सुरेख अशी गल्लीमध्ये थडव्यांच्या दिशेने जेलबात झालाय तो अजय कमॉन डीजे आपल्या फलंदाजी मार्कवर गतवर्षीची काहीशी सुरुवात जशी पनाल जे रामवाडी संघाने केली होती तशी सुरुवात पुन्हा एकदा करत आहेत आणि ती अवस्था झाली होती बैरवली बागणेवाडी असंघाची तशीच काही जी अवस्था ते होत आहे जो चेंड त्यांचा पहिलाच गडी बात होत आहे तो अवघ्या एक चेंडूवर पुढील चेंडू पुढील चेंडू टाटवला आहे तो चंद्रकांत यांनी डीप मिळविकेच्या दिशेने आणि त्या दरम्यान चोटी धाव दोन घेण्याच्या प्रयत्नामध्ये पूर्ण केलेले आहे ते अविनाश यांनी दोन धावा पूर्ण केलेले आहेत सुंदर असं धाव घेण्याचं हे समीकरण सुंदर असं आणि षटक संपलेलं आहे षटका धावसंख्या झालेली आहे ती तीन धावा जशी सुरुवात हवी पाहिजे होती जशी सुरुवात करायची होती जी गरज होती कारण की समोर दोघांचा धावांचा डोंगर आहे ना डोंगर म्हटलं तर तुम्हाला फटाफट चढावं लागेल ला परंतु तीन धावा झालेल्या आहेत फक्त पहिल्या षटकामध्ये जो षटक ओळखला हो जातो हाना मारासाठी ज्याच्यामध्ये फक्त दोन खेळाडू असतात थर्टी एटच्या बाहेर जिथे तुम्हाला उंच फटके मारून आपला जी धावगती जमवायची आहे त्याचा योग्य पाटले करायचा आहे त्याच्यासाठी मोठे फटके मारून जेवढेच फ हवा जास्त जमवता येतील जमाव्या हो लागत होत्या परंतु भागण्यावर असंघाकडून तो प्रयत्न मात्र अयशस्वी झाला आहे परंतु शेवटी क्रिकेट आहे दोन षटक अजून शिल्लक आहेत दोन षटकामध्ये अजूनही त्यांना बेचाळीस धावांची आवश्यकता आहे जमवू शकतात होऊ शकतं शकता, तुम्हाला खेळावं लागेल तुम्हाला बनवावं लागतील कारण कोणी येऊन तुमच्यासाठी मदत करणार क्रिकेट खेळ असा आहे जे तुम्हाला तुमच्या खांद्यावर तुमची जी नाव आहे ती पहिली न्यायची असते आता फलंदासाठी पुन्हा एकदा आपला अविनाश बुवड अविनाश अवी अवी तुला कोणता तरी अविष्कार करावा लागेल याच्यासाठी जर तुम्हाला ही धाव संख्या पूर्ण याचा पाठलाग करायचा असेल तर नक्कीच कुठेतरी आविष्कार फलंद फटक्यांचा आविष्कार दाखवावं लागेल उंच फटके दाखवावे लागतील मोठे फटके दाखवावे लागतील तरच तुम्हाला कुठेतरी तुमच्या संघाला पुढच्या फेरीसाठी नेता येईल नक्कीच दादा अविनाश हा अविनाशला मात्र सर्वांचा नाश करावा कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या ओव्हरीचे जर सांगता झाली ना ते पहिल्या ओव्हरीची सांगता ज्याप्रमाणे झाले ना कारण का स सलग चार चेंडू निर्धावले ते चार चेंडूमध्ये एकही धाव न आली कुठेतरी खंच वाचली कुठेतरी काहीतरी असे आत्मविश्वास गमवणे आणि आत्मविश्वास तो पुन्हा उठणे हे खूप इम्पॉर्टंट आहे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेम समीर पाहूया समीर आपल्या गोलंदाजीने कशाप्रकारे चेंज ऑफ पेस करतोय पुन्हा एकदा समीर समीरचं चेंडू अविनाशला काही समजलेलं नाही निर्धाव चेंडू जातोय निर्धाव चेंडूची चेंडू सांगता होते सूर्य कसा समीर असा गोलंदाज करतोय गोलंदाजीचा रणवे मार्ग आहे समीर आणि त्याचा पाठलाग करील आणि त्याच्या फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर मारा करीतो अविनाश अविनाशला काहीपर्यंत आता अशोक चक्रेसारखा अवि शक्रा आता मात्र तेजावे लागेल बघूया पुन्हा एकदा समीर पुन्हा एकदा पुन्हा एकदा परंतु काही दिशा देण्याचं फक्त पण दिशाला ती बॅट लागत आणि बॅटीला तो चेंडू लागत नाही संपर्क काही दोघांचा होत नाही ज्याप्रमाणे फोन लावण्यासाठी एखादं सिम कार्ड आणि रिचार्जची गरज असते ना त्याप्रमाणे आता मात्र बॅट आणि चेंडूची गरज आहे तो चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही ज्याप्रमाणे सिम कार्ड आणि फोन रिचार्ज केल्यावर ज्यावेळेस संपर्क लागतो नाही तो संपर्क आपण आपआपसामध्ये संवाद साधतो ना तसा संवाद साधला जात नाही पुन्हा एकदा मोठा फटका परंतु मोठा फटका अयशस्वी आत्ता आपण काय घडतं आहे काय बिघडतं आहे मागील आपण ओरीमध्ये पाहिला मागील आपण गोलंदाजीमध्ये व्हायला तीन चेंडू चार चेंडू निर्धार केलेले आत्ताही तीन चेंडू जल सलग सलग निर्धार केलेले आहेत काय घडतं आहे काय कळतं आहे समजत नाही मला वाटतो मागाशी मागील सामन्यामध्ये खेलपट्टी फलंदाजाच्या प्रेमात पडली होती आता मात्र फलंदाजी खेलपट्टी गोलंदाजाच्या प्रेमात पुन्हा एकदा सिंगलच्या मारा पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेन केलेला आहे आता आलेला आहे मा मात्र चंद्रकांत पाहूया चंद्रकांतला चंद्रासारखा आता चमकावं हो लागेल कारण चंद्र तर दिसत नाही सूर्याचा खूप तेजव प्रकाशात पडतोय उन्हाचा कडकडात पडतोय परंतु चंद्राला कुठेतरी धर आता ह्या किंग उसरकर मैदानामध्ये उतरावं लागेल चंद्राला आता आविष्कार फटक्यांची करावेच लागेल चंद्रकांत कारण त्याचा पण इतिहास खूप मोठा आहे पुन्हा एकदा पाहूया बॅक फुटला फुट येऊन बॅक फुटला येऊन खेळायचा प्रयत्न होता परंतु बॅक फुटला खूप सुंदर अशी तेच सरार गोलंदाजी चाललेली आहे ते पण म्हणजे रामवाडी सांगा करून जशी आपली इंडिया टीमला तेच गोलंदाजी खेळण्यात नक्कीच कुठेतरी अडथळे येतो तसंच काहीस भागण्यावडी असं सांगायचं होत आहे तेच फल गोलंदाजी त्यांना खेळण्यास जमत नाहीये गोल गोलंदाज एकच एकच दिशा एकच मार्ग अवलंबतो मार आहे परंतु त्यांना काही जमत नाहीये तेच गोलंदाजी हा नेहमीच चर्चेचा विषय असतो आणि हा चेंडू मागे म्हणजे तुम्ही नक्की चेंडूला ये आणि माझ्या यष्टीला उडव असं आमंत्रण दिलं आणि चेंडूने तुमची यष्टी उडवलेली आहे एकदम निव्वळ एक, एक पोरखेळ खेळल्यासारखा हा खेळ खेड़ खेळून यष्टी चित होऊन परतत आहे तो चंद्रकांत भागणे आपल्या संघासाठी अशी कोणतीही कामगिरी भरू न करता परतत आहे तो चंद्रकांत भागणे पुन्हा एकदा तीच कामगिरी पुनर्वृत्ती होताना दिसत आहे ह्याच मैदानावर गतवर्षी झाली होती तीच वर्ष गतवर्षीमध्ये गत जी झाली होती परिस्थिती ती आता गत झालेली आहे पुन्हा एकदा भागण्यावर असंघाची संख्या मात्र पुढे सरकत नाही आहे परंतु फलंदाज मात्र पुढे सरकत आहेत त्यांनी जणू काही आता जी ट्रेनच्या पटवर ट्रेन जाते ते लाईन लावलेली आहे एका मागून एक डबे चालूच आहेत आपण धावा जमवायसाठी आलेली दिसत नाही यांच्या कोणती मनस्थिती त्या दिसत नाही अशी काहीशी हरलेली मनस्थिती घेऊनही फलंदाज आपल्या ह्या खेळपट्टीवर उतरत आहेत नक्कीच नक्कीच आपण खेळपट्टीकडे वळतोय कारण का आतापर्यंत पाहायला गेलात ना तर दोन गडी बाद झालेल्या आहेत आणि फलंदाजी साठी आलेला तो फलंदाजी मार्ग आलेला तो आशिष आशीश। पाहूया आशिष आपल्याला काय संघासाठी करतोय हा पहिल्या संघाचा माजी कर्णधार म्हणून ओळखला जाणारा आशिष आता मात्र कशी फलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा पाहूया अजून अविनाश अविनाश करतोय का कुणाचा नाश, नाश।, नाश काही खराब दिशाहीन आपल्या गतवर्षीचे समालोचक लोकप्रिय समालोचक आपले मनीष लोंडे सर यांचं मात्र व्यासपीठावर आगमन झालेलं आहे ज्यांचं समालोचन ऐकण्यासाठी क्रिकेट रसिक नक्कीच आतुरतेने वाट बघत असतो अशी असे आपले मनीष सर आत्ताच आपल्या व्यासपीठावर आलेले आहेत आणि आपल्याला थोड्या वेळाने आपल्या समालोचने नक्कीच तुम्हाला मंत्रमुग्ध करायसाठी आपल्या माईक पुन्हा एकदा येतील पुढील चेंडू टाकलेला आहे तो पुन्हा एकदा वाईटच्या स्वरूपात अतिरिक्त पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा मात्र येतात आवांतर एक एक धाव एक एक धाव जोडत जोडत मात्र कारण का एक एक धावेने काही होणार नाही टार्गेट खूप मोठा आहे टार्गेटच्या हिसाबाने खेळला पाहिजे कारण का आता कारण का दोन गडी बाद झालेले आहेत आणि अजून अविनाश आघाडीचा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे पुन्हा एकदा पाहूया गोलंदाजी मार्क तयार मोठा फटका मारण्याचा ना परंतु काहीसा चेंडू पायाला लागून जमिनीला चाटून छत्रक्षकाच्या हातात चा जातोय तत्पर एक धाव पूर्ण होते धावसंख्या संख्या धावसंख्या बोर्डवर लक्ष गेलं तर स्कोरबोर्ड गे स्कोर जाऊन पोचवला येते सात धावा सात द्या सात घ्या आणि या सोमेश्वर चषकाला तुम्ही सर्वांनी साथ द्या पुन्हा पाहूया आता कडाक्याचा उन्हा पुण्यातून कडकडाचा असा सामना पाहायला मिळतोय मा तो सोमेश्वर चषक हा युट्यूब लाईव्हच्या एस एम डी स्पोर्टच्या माध्यमातून जोडण्या जाणार आहे सर्व माझा पूर्ण एकदा बाजूने फटकावला चेंडू जातोय का परंतु तत्वर येतोय फिल्डर येतोय फिल्ड करतोय तत्वर मात्र दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण येतात इथे दोन दोन धावा एक एक धावाना कारण का आता दुसरे षटक आहे दुसऱ्या षटकामध्ये एक तिसरा षटक आहे तिसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये एक आणि सिंगल सिंगल ढावाला आता महत्व भेटणार नाही कारण का मोठे आविष्कार फटके मला कारण टार्गेट खूप मोठा आहे पुन्हा एकदा पाहूया आशिष आशिषला काहीसह फळ फलंदाजीने आविष्कार दाखवायचा प्रयत्न करतो पण तो आकूर टप्प्याचा चेंडू काहीसा त्याच्या बॅटीला ये संपर्कात येत नाही आणि तो संपर्क करता आला ना तर कोणतीही लँडलाईन लैं नंबर असलो ते कोणतेही संपर्क असू दे तो संपर्क जोडता येतो परंतु तो संपर्क जोडता आला नाही पुढील चेंडू मिलिंद यांचा जवळपास अशक्य म्हणजे जे कठीण धावसंख्या होते अशक्य करून आहे ते बागण्यावाडी असंघाने पुढील चेंडू आणि हा टटवलेला आहे तो आशी जावडे यांनी समोरच्या दिशेने टटवला हा चेंडू एक टप्पा आपल्या क्षेत्राच्या हातामध्ये जाऊन त्या दरम्यान दोन्ही फलंदाजीने दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत धावसंख्येत संख्येत भरवून धावसंख्या सरकलेली आहे ते अकरा धावा सुरुवातीला धावसंख्या काहीशी होती पंचेचाळीस जिथे आपल्याला कंपल्सरी चेसमध्ये पंचाळीस धावा ही धावसंख्यांचं आव्हान समोर टेकलं होतं परंतु आता मात्र या षटकातील हा दोन चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही जवळपास अशक्य अशक्यच म्हणू शकतो आपण कारण की आता हे शक्य होऊ शकत नाही जर गोलंदाजाने मदत केली नाही तर आणि त्या दरम्यान आशिष जावडे यांनी हा एक आकूट टप्प्याचा चेंडू चांगला टटावून उजव्या दिशेला धाडलेला आहे तो शिमारेशी पार चौकार चार धावांचा याच्यामध्ये बडत धावसंख्या संख्या पोचत आहे ती पंधरा धावा शे या इनिंगमधील हा शेवटचा चेंडू आणि पहिल्या फेरीतील शेवटच्या सामन्यातील हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहे तो मिलिन आणि हा रिव्हर्स आणि रिव्हर्स फटका मारण्याच्या जागी म्हटलं त्याला रिव्हर्स यावा लागत आहे तो प्यावलेन मध्ये काहीतरी वेगळं करण्याच्या नात्यामध्ये स्वतःचे जेष्ठी उडून घेतलेली आहे ते आशिष झावडे यांनी आणि धाव संख्या झालेली पंधरा याबरोबरच पनाळजे रामवाडी संघाने आम्ही गेल्या वर्षी विजेते का होतो कसे होतो हे इथं त्यांनी साध सिद्ध करून दाखवले तीच गोलंदाजी तीच फलंदाजी तोच अनुभव घेऊन पनाळजे रामवाडी संघ मात्र आपल्या मैदानात पुन्हा एकदा आणि यापुढे यापुढे जो सामना होणार आहे तो होणार आहे भैरवली बागणेवाडी संघातील जे आमचे उर्वरित